उद्या बकरी ईद असल्याने सर्वत्र गोवंश जातीच्या जनावरांची कुर्बानी दिली जाते. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे कुर्बानीसाठी आणलेल्या 50 अधिक जनावरे यांना पाचोड पोलिसांसह आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईसाठी ब्राह्मणगावमध्ये मोठा पोलिसांचा फौज फाटा असल्याने ब्राह्मणगावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. हे सर्व जनावरे गोशाळेमध्ये सोडण्यात येणार असल्याचे पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी सांगितले. 2 दिवसाअगोदर देखील पोलिसांनी 48 गोवंश जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये पकडले होते, त्यामुळे ग्रामीण पोलिसांकडून जबरदस्त कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांना माहिती मिळाली होती की पाचोड पोलीस हद्दीमध्ये ब्राह्मण गाव म्हणून गाव आहे, इथं कत्लीसाठी खूप जनावरं आणलेले आहे गोवंश जातीचे. त्यावरून आज आम्ही LCB स्थानिक गुन्हे शाखा लोकल पोलीस स्टेशन आणि साधारण 100 स्टाफ घेऊन इथे रेड केली. पहाटे 3 वाजल्यापासून सध्या रेड सुरू आहे. साधारण गोवंश जातीचे गाय वासरू वगैरे इत्यादी 100 जवळपास आम्हाला जनावरं भेटलेलं आहे आणि 3 आरोपी भेटलेले आहे, 1 पिकअप भेटलेलं आहे आणि याच्यावर सगळी कायदेशीर कारवाई होणार आहे. महाराष्ट्र TV 24 साठी ब्युरो रिपोर्ट, नागपूर.